गोव्यातील कोथरूड इथं आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दिव्यांगांना मदत देण्याकरता कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। यावेळी चंद्रकांत पाटील हे माध्यमांशी बोलत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धावता प्रवास करून उपयोग नाही, ते मुख्यमंत्री आहेत, त्यांनी निर्णय घेणं आवश्यक आहे, त्यांनी कोरडा प्रवास करून उपयोग नाही असं म्हणत देवेंद्र फडणवीस यांचा प्रवास हा शेतकऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी आहे। विरोधी पक्ष म्हणून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी फडणवीस प्रवास करतायत, तसंच शरद पवार यांच्याबद्दल मला कायम आदर आहे, पण त्यांना वारंवार मुख्यमंत्र्यांची भलावण करावी लागते याचं मला वाईट वाटतं, असं देखील चंद्रकांत पाटील म्हणाले। मला मोठं दुःख होतं की पवार साहेबांसारखे, म्हणजे ते आमच्या विरोधी पक्षाचे जरी असले तरी पवारांच्याबद्दल माझ्या मनामध्ये नेहमी आदर असतो। याचं कारण ह्या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री असताना, केंद्रामध्ये मंत्री असताना कितीतरी गोष्टींना त्यांनी न्याय मिळवून दिलेला आहे। अशा एका अर्थाने व्यक्तिमत्वाला वारंवार मुख्यमंत्र्यांची भलामण करावी लागते, त्यांना प्रोटेक्ट करावं लागतं, हे काही फार बरोबर नाही। आणि मला अशी खात्री आहे की पवारसाहेब काही मनापासून हे म्हणत नसतील, त्यांना ते म्हणत असेलच ना, अरे बाबा या वयात मी बाहेर पडलो, तू पड गेले बाहेर, पण त्यांना पर्यायच नाही आहे, सरकार एकत्र चालवायचं आहे, त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांची भलामण म्हणजे त्यांना प्रोटेक्ट करतात। त्याचबरोबर नाता भाऊ कुठेही जाणार नाहीत, ते भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत, तसंच आमचे मार्गदर्शक आहेत, सगळ्यांचा हिरमोड होईल, भाजपचं नुकसान होईल असं कोणतंही कृत्य ते करणार नाहीत, त्यांच्याशी बोलणं सुरू आहे, पुन्हा ते उत्साहाने सहभागी होतील असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला। भाऊ कुठेही जाणार नाहीत, भारतीय जनता पार्टीचे ते अतिशय ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहेत, आणि त्यामुळे सगळ्यांचा हिरमोड होईल, ते भारतीय जनता पार्टीत राहतील, भारतीय जनता पार्टीचं नुकसान होईल अशी कोणतीही कृती ते करणार नाही। हा प्रदेश कार्यकारिणीला पूर्ण दिवसभर होते, ऑनलाईन प्रदेश कार्यकारिणी आमची झाली, त्याला पूर्ण दिवस आता हो ऑनलाईन सगळ्यांना दिसत होते, संध्याकाळी राष्ट्रगीत झाल्यानंतरच ते घरी गेले, घरी म्हणजे घरूनच ते ऑनलाईन कनेक्ट झाले होते। त्यामुळे नाथाभाऊंची नाराजी जी आहे ती नाराजी बोलून संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे, आणि अशा प्रकाराने माणसाने नाराज होणं पुन्हा नॉर्मलला येणं ही एक कंटिन्युअस प्रोसेस असते। आता माणूस ओके झाला, आता कधीच तो नाराज होणार नाही असं कधी नसतं, तसं आता नाराज असतील, तुझ्याशी बोलणं सुरू आहे, ते नीट होईल, पुन्हा ते उत्साहाने आमच्या सगळ्यांचं नेतृत्व करतील।